अमरावतीमध्ये अवघ्या 10 दिवसाच्या बाळानं केली कोरोनावर मात. आई वडिलांना अश्रू आणावर आई वडिलांनी मानले डॉक्टरांचे आभार. राज्यातील लॉकडाऊन आणखी वाढणार, आरोग्यमंत्री राजेश टोपेंची माहिती. कॅबिनेट मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर टोपेंनी साधला पत्रकारांशी संवाद. चक्रीवादळग्रस्तांना 252 कोटींची मदत जाहीर, मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्वपूर्ण निर्णय. मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवारांची माहिती. यंदाच्या आषाढी वारीला निर्बंध चालतील पण बंदी नको, वारकरी संप्रदायाची मागणी. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची वारकरी घेणार भेट. मे महिन्यातील 14वी इंधन दरवाढ, मुंबईत पेट्रोलची 100 तर डिझेल 92 रुपये प्रति लिटर.